शिकतो उठा उठा जागे हो आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका, उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका असा मंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस स्वामी करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजवर्ग येथे उपस्थित माझ्या बालमित्रांनो, आज 12 जानेवारी भारतीय देशाला आपल्या कर्तृत्वाने गाजवून सोडणार, तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती साधणारे द्वितीय ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे। त्यांची खूप काही प्रेरणा दिली आहे। त्यांनी सांगितलेले विचार तर आजच्या जीवनातील पिढीला तर खूपच मूल्य नाही। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात झाला। त्यांचे संपूर्ण नाव नयनकृष्ण दत्त होते। त्यांच्या वडिलांचे नाव विष्णु दत्त, त्यांच्या आईचे नाव भुवेश्वरी दत्त होते। स्वामी विवेकानंद त्यांच्या वडिलांनी लहानपणापासून उत्तम संस्कार केले होते। कोणी लढले न्यायासाठी, कोणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कोणी लढले, धर्मासाठी स्वामी विवेकानंद आदर्श ठरले, तर धर्मासाठी स्वामी विवेकानंद आदर्श ठरले। अशा या महान पुरुषाचे 4 जुलै 1902 रोजी निधन झाले। त्यांच्यासोबत स्वामीजीच्या कथेचे विचार आदर्श असायला हवे। हे विचार केवळ सुविचार नाही, तर हे विचार केवळ सुविचार नाही, ते शब्द जीवनाचे मंत्र आहेत, ते शब्द जीवनाचे मंत्र आहेत। हे लोकांनी आत्मसात करून स्वामीजी प्रमाणे आपल्या देशाचे नाव जग भरत झालं, आपल्या देशाचे नाव जग भरत झालं। एवढं माझी भाषण होतं। जय जय भारत। ओंकारचं झालेलं आहे। त्यानंतर प्रगती जगताप आपल्या समोर येत आहे।